शनायशा एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मंत्रिमंडळात मावळच्या खासदाराची वर्णी लागणार का? कार्यकर्त्यांना पडलाय मोठा प्रश्न. पिंपरी चिंचवडमध्ये ऊसाचा रस विकणाऱ्या विक्रेत्याचा गुराळाच्या क्रशरमध्ये सापडला हात, हाताचा झाला चेंडा मेंदा. नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी दिली वडू तुळापूर या ठिकाणी भेट. आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेअंतर्गत कर न भरणाऱ्या करदात्यांना मिळणार लाभ. मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन विस्तार होणार आहे, मात्र याच मंत्रिमंडळात मावळच्या खासदारांची वर्णी लागणार का अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यात रंगली आहे. पवार कुटुंबियांची तिसरी पिढी म्हणजेच पार्थ पवार यांच्या विरोधात श्रीरंग बारणेंनी बाजी मारली आहे. त्याचं फलित स्वरूपात देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवरून मावळच्या वाटेला येतं का त्याची महत्वाकांक्षा कार्यकर्त्यांमध्ये लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणारा मावळ, याच मावळ लोकसभेत शिवसेनेने आपला प्रथम झेंडा, शिवाजीराव आढळराव पाटील, गजानन बाबर या खासदारांच्या माध्यमातून सत्ता काबीज केली. त्यानंतर श्रीरंग बारणे यांना दोन वेळेस खासदार होण्याचा मान मिळवला. इतकंच नव्हे तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा दणाणून पराभव करत 2.25 लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला. खासदार श्रीरंग बारणे यांना मागील सत्रात 5 वेळेस संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. श्रीरंग बारणे यांना आता केंद्रीय मंत्रीपद देण्यात यावं आणि त्यांच्या कामाचा दिल्लीमध्ये डंका वाजवा अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. हो, नक्कीच बारणे साहेबांना या विजयाचं गिफ्ट म्हणून भाजप आणि शिवसेनेने त्यांना नक्कीच मंत्रिपद मिळावं अशा प्रकारची अपेक्षा या मावळ लोकसभेच्या सर्व मतदारांची आणि नागरिकांची आहे. नक्कीच पिंपरी चिंचवड असेल हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, ही आशिया खंडातली मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते आणि त्याला जोडलेला हा रायगडचा काही भाग आणि मावळ तालुक्याचा भाग हा पिंपरी चिंचवड आणि हा एकत्र मतदारसंघ आहे. तर नक्कीच या ठिकाणी शहरीकरण वाढतंय, रोजगाराच्या खूप मोठ्या संधी आहे. त्यामुळं अशा नेतृत्वाला नक्कीच मंत्रिपदाची संधी या ठिकाणी मोदी साहेबांनी दिली पाहिजे. दोन वेळेस खासदार झालेल्या श्रीरंग बारणेंनी देखील आपली आशा पल्लवीत ठेवली आहे. तर पक्षप्रमुख नक्कीच मोठी जबाबदारी देण्यासाठी सकारात्मक विचार करतील आणि दिलेल्या जबाबदारीला मी पूर्णपणे पार पाडेल असं मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलंय. त्यामध्ये पहिला पराभव पवार परिवारातील घटकाचा होतोय आणि मी 2 दिवसापूर्वीच सांगितलं की पवार परिवारातील उमेदवाराचा पराभव करण्याची संधी मावळच्या जनतेला मिळालेली आहे आणि त्यांनी अचूक वेध साधलाय. तो बाणाचा निशाणा तो मताच्या द्वारे मावळच्या जनतेने साधलेला आहे. मी जनमानसाशी जोडलेलो कार्यकर्ता आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला देशाच्या संसदेमध्ये दुसऱ्यांदा पाठवलेले आणि शिवसेनेतच घडू शकतं, त्यामुळे नम्रपणे काम करणार आहे. जी जबाबदारी पक्षप्रमुख देतील ती मी भविष्यामध्ये घेईन. घ्यायची तयारी आहे, इच्छा आहे. मी आव्हानं पेलणारा कार्यकर्ता आहे. माझ्या गेले 25 वर्ष तुम्ही मला जर जवळून पाहिलं असेल तर मी गेले अनेक वर्ष जनतेसाठी सर्वसामान्य माणसासाठी आंदोलन केले, त्यांच्या सुखदुःखामध्ये समर्पण आलं आणि शेवट पक्षप्रमुख जो निर्णय घेईन तो निर्णय मी मान्य करतो. पार्थ पवारच्या पराभवाने श्रीरंग बारणे यांच्या आशा नक्कीच पल्लवित झाल्यात. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मावळला केंद्रीय मंत्रीपद मिळेल का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ऊसाचा रस विकणाऱ्या गरीबाचा हात ऊसाच्या गुराळ्याच्या क्रशरमध्ये सापडल्याने हाताचा चेंदा मेंदा झाला. उपचारासाठी काहींनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र पैशाअभावी त्यांच्यावर उपचारासाठी टाळाटाळ झाली आणि अखेर मावळ आमदार आणि मराठी अभिनेता मदतीला धावून आल्याने गरीबावर उपचार करण्यात आले. उन्हाळ्याचा कडाखा अद्यापही कमी होत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय, त्यामुळे सगळेचजण ऊसाच्या रसावर जोर मारतात. पिंपरी चिंचवडमधील आकुर्ड येथे तानाजी साळुंके हे ऊसाचा गाळा चालवतात. अनाथ असल्याने तानाजी साळुंके यांचा ऊसाच्या गाड्यावरच उपजीविका अवलंबून आहे. मात्र काही दिवसांपूर्वी ऊसाच्या गुराळाच्या क्रशरमधून ऊसाचा रस काढताना त्यांचा हात सापडल्याने हाताचा चेंदा मेंदा झाला. तात्काळ नागरिकांनी तानाजी यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र 1,50,000 रुपये खर्च येत असल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. अखेर आरोग्य मित्र नवनाथ बोडके यांच्या माध्यमातून मराठी अभिनेते सुभाष यादव यांना कळवण्यात आलं. माणुसकी जिवंत ठेवत अभिनेत्याने तात्काळ तानाजी यांच्यावर स्टार रुग्णालयात उपचार सुरू केले आणि अमित वाघ आणि त्यांच्या टीमने तानाजी यांचा हात पूर्णपणे बरा केलाय. हात गुराळामध्ये गेला त्यावेळेस काही सुचलं नाही. मग ते मित्र होते त्यांना सांगितलं म्हणलं असं असं करा. मग ते एक पार आणली, पार आणल्यानंतर मग ते लाट्या ज्या असतात त्या लाट्यावर घेतल्या आणि मग हात हळूच बाहेर काढला. तिथे पुढे त्यांनी काय केलं हे मला सुचलंच नाही काय. खूप खूप समाधान एक वाटतंय, काकांना मदत केली म्हणून नाही
पण काकांचा हात वाचला याचं खरंच एक वेगळं समाधान आहे. आणि काकांचा हात वाचलाय पण असं वाटतंय की माझाच हात वाचलाय, आमच्या सगळ्यांचा हात वाचलाय, त्यामुळे शब्दात तो आनंद समाधान नाही सांगू शकत. रुग्णाकडे पैसे नसूनही माणुसकीच्या भावनेतून अभिनेता सुभाष यादव, आमदार संजय बाळा भेगडे, डॉक्टर अमित वाघ आणि सहकारी आरोग्य मित्री नवनाथ बोडके, ऋषी वाडघरे, अजित गायखे यांनी योग्य वेळी धावपळ आणि सहकार्य केल्यामुळे एका अनाथ व्यक्तीचा तुटलेला हात वाचलाय. ज्यावेळेस गुराळामध्ये अडकला तर त्यांचा हात इथपर्यंत पूर्ण गेला होता. इथपर्यंत गेला नवळ ते गुराळ मागं पण करता येत नव्हतं. मग आम्ही तसंच ठेवलं. त्यानंतर दोन गुराळाचे बोल ढिल्ले केले आणि पार एक रॉड घातला गज. त्यानंतर ते वरती हे केलं, उचलला. आणि वरती उचलल्यानंतर त्यांचा हात अलगद बाहेर काढला. अलगद बाहेर काढल्यानंतर आम्ही डीवाय पाटील हॉस्पिटलला घेऊन गेलो. पण तिथं पेमेंट, पैसे, त्याच्यानंतर मेडिकल येणारा खर्च, त्याच्यानंतर बरेच काही खर्च हे होते. आणि तिथं सांगण्यात आलं की दोन तीन महिने तरी पेशंट ठेवायला लागेल, त्यानंतर आपण हे करू. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचाराची गरज होती हे लक्षात आल्यानंतर आम्ही वाघ सरांना फोन केला की सर असं असं पेशंट आहे, आपल्याला त्याला मदत करायची. ते सरांनी कोणताच क्षणाचा विलंब न करता की ते पेशंट म्हणले घेऊन या. तर सरांना परत त्याला सांगितलं सर त्याच्याकडे काहीच पैसे नाही आणि तो माणूस आणत आहे. सर म्हणले चालेल, आपण सगळं बघू, ते पेशंट इथपर्यंत घेऊन या. इथपर्यंत घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर आज सरांनी त्याच दिवशी रविवार होता, रविवारच्या दिवशीच सरांनी सगळे डॉक्टर सुट्टीवर असतानाही सगळे बोलून परत रविवारच्या दिवशी सर्जरी केली. आणि आज ते माणूस, आज बाबा पूर्ण ओके आहेत. आज बाबांचा हात मूवमेंट वगैरे सगळे एकदम क्लिअर आहेत. आज ते पुन्हा एकदा त्यांना त्यांचा हात भेटला. रुग्णाच्या मदतीला धावून येणाऱ्या अशा दूतांमुळे माणुसकी अजूनही जिवंत आहे असंच म्हणावं लागेल. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमा न्यूज, पिंपरी चिंचवड. राष्ट्रवादी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी निवडणूक निकालानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी इथे जाऊन महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलं होतं. या सर्व पार्श्वभूमीनंतर नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील तमाम महाराष्ट्राचे शक्तीस्थळ असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वढू तुळापूर या ठिकाणी जाऊन महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलंय. यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उडूप तुळापूर येथे शंभू सृष्टी व्हावी, महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी मी कटिबद्ध असल्याचं सांगितलंय. पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सलग 3 वेळा खासदार असलेले शिवाजी वाढवराव पाटील यांचा पराभव झालाय. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळवलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा 58,483 मतांनी पराभव केलाय. आढळराव पाटील निवडून आले असते तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची त्यांना संधी मिळाली असती, परंतु कोल्हे यांनी केलेल्या पराभवाने ही मंत्रिपदाची संधीही त्यांची हुकली आहे. मी कायम सांगत आलो तो शंभूसृष्टीचा प्रकल्प, शंभूसृष्टीचा प्रकल्प इकडे साकार व्हावा यासाठी सुद्धा मी कटिबद्ध आहे. तसं जेव्हा तुम्ही राष्ट्रीय स्मारक म्हणून म्हणतात आणि त्यानंतर त्यानंतर येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा विचार करता तेव्हा परिसरातल्या पायाभूत सोयीसुविधांकडे लक्ष देणं ही अत्यंत प्राथमिक गरज आहे. आणि त्या पद्धतीनं या पायाभूत सोयीसुविधा, ती दळणवळणाच्या सोयीसुविधा असतील, इतर येणाऱ्या भाविकांसाठीच्या सुविधा असतील, या सगळ्यांकडे लक्ष द्यायला. महापालिकेच्या वतीने गतवर्षी सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेअंतर्गत आता नियमित मिळकत कर भरणाऱ्या करदात्यांच्या संपूर्ण कुटुंबाला विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत योजनेच्या पुनर्रचनेस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आपल्या पहिल्या अंदाजपत्रकामध्ये नियमित कर भरणाऱ्या करदात्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना सुरू केली. 2018-19 या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत ज्याच्या नावावर मिळकत कर असेल आणि त्या करदात्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला असल्यास अथवा नियमित मिळकत कर भरत असल्यास, अपघाताने कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला तब्बल 5,00,000 रुपये विम्याचं संरक्षण देण्यात आलंय. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता एक वेगळी बातमी.
कडक उन्हाळ्यात आपल्याला आठवण येते ती थंडगार पेयांची. त्यात लिंबू सरबत असेल, ऊसाचा रस असेल, असे अनेक पेय आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना आपण त्यांना पिण्याचा आस्वाद सुद्धा घेतो. लिंबू सरबतांचे अनेक स्टॉल तुम्ही पाहिले असतील, पण हा स्टॉल थोडासा वेगळा आहे. त्याला कारणही तसंच आहे. पाहुयात कडक उन्हातही माणुसकीचा ओलावा जपणाऱ्या चिमुकल्या मुलांच्या सरबताच्या स्टॉलची. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी 2 ते 3 दिवसात उष्णतेची लाट येण्याची सध्या शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या कडक उन्हात आपल्याला जर काका तुम्हाला थंडगार सरबत पाहिजे का असा गोड आवाज ऐकायला मिळाला तर प्रेक्षकांनो तुम्ही म्हणाल हा गोड आवाज कोणाचा? तर ही आहेत ऋषाद, आमोद, ईशान, मान्या, जेनिल या 7 ते 9 वयोगटातील लहान चिमुकले, जी उन्हाळ्याच्या सुट्टीत लिंबू सरबत विकून त्यातील जमा होणारी रक्कम गरजूंना देणार आहेत. बरं, ही मुलं इथपर्यंतच थांबली नाहीत तर या मुलांनी सरबताची सायकलवर जाऊन मार्केटिंग सुद्धा केली आहे. त्यासाठी प्रत्येकाने कामं विभागून घेतली आहेत. उन्हाळ्याची सुट्टी लागली की लहान मुलांना वेध लागतात ते बाहेरगावी जाण्याचे किंवा मज्जा करण्याचे, कारण अभ्यासाव्यतिरिक्त सुट्ट्या ज्या मिळतात त्या एन्जॉय करण्यात लहान मुलं घालवतात. मात्र आत्ता बालगंधर्व चौकातून तुम्ही ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळ जर जात असाल तर तुम्हाला एक हा छोटासा स्टॉल दिसेल. आणि हा स्टॉल कोणाचा आहे तर या बच्चे कंपनीचा आहे. उन्हाळ्याची सुट्टी ते साजरी कशी करतात तर ह्या स्टॉलच्या माध्यमातून. एक लहान मुलांनी हा स्टॉल टाकला आहे, लिंबू सरबतचा हा स्टॉल आहे. आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला ते विचारणा करतात की तुम्हाला लिंबू सरबत हवं आहे का. अतिशय गोड आवाजात अशी ही बच्ची कंपनी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचारते की तुम्हाला लिंबू सरबत हवं आहे का, किंवा दुसरं एक ऑरेंज सरबत आहे ते हवं आहे का, असं छान अशा आवाजात विचारते. आणि येणारे जाणारे प्रत्येक जण त्यांना प्रतिसादसुद्धा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आपल्यासोबत हे लहान चिमुकले आहेत ज्यांनी हा स्टॉल उभारला आहे. आपला हा टीम लीडर आहे असं म्हणायला हरकत नाही. ऋषाद आपल्यासोबत आहे. ऋषाद, उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि हा तुम्ही स्टॉल टाकला, कशी ही कन्सेप्ट तुम्हाला सुचली? आम्हाला ही कन्सेप्ट सुचली कारण आम्हाला शिकायचं होतं की मोठ्या आल्यावरती बिझनेस कसा करायचा, मोठ्या आल्यावरती कसा असणार आहे. मग आम्हाला आधीपासूनच एक्सपिरियन्स हवा होता, त्यामुळे म्हणजे मोठं झाल्यावरती आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार म्हणून आम्ही हे केलं. बरं, आता ही कन्सेप्ट सुचली तुला आणि यामध्ये तुला सहकार्य घरच्यांनी पण केलं? हो. म्हणजे कसं सुरुवातीला तू जेव्हा घरच्यांना तुझी ही कन्सेप्ट सांगितली की बाबा मला हा स्टॉल टाकायचा आहे, तर त्यांची रिॲक्शन काय होती? किंवा ताईला जेव्हा तू ही कन्सेप्ट सांगितलीस घरच्यांना तर त्यांनी कसा प्रतिसाद दिला तुला? लगेच टाकायला होकार दिला? नाही, लगेच नाही होकार दिला. बरेच दिवस मी म्हणत होतो की टाकायचं आहे, टाकायचं आहे, टाकायचं आहे, पण बाबा म्हणत होते की असं रोडवरती थांबून माहीत नाही आजूबाजूची लोकं कशी असतात. तर मग इकडे सुनील दादा असतो म्हणून मी इकडे थांबायचं ठरवलं या झाडाच्या शेडमध्ये आणि मग बाबांनी मला अलाव केलं. बरं, आत्ता अक्षरशः तुमची पूर्ण टीम आहे सोबत, तर टीममध्ये तुझं नाव काय? मान्या. मान्या, तर आता अक्षरशः तुमची पूर्ण टीम इथं आहे. तुमची भांडणं होतात का कधी? हो, कधी कधी होतात. बरं, आणि आता वृषासोबत तू हे सगळं करते, सरबत देतेस लोकांना, तर लोक कसा प्रतिसाद देतात? ते चांगला प्रतिसाद देतात. बरं, आता आपल्यासोबत हा छोटा आहे, कितवीला आहेस? मी तिसरीला आहे. तिसरीला, एवढ्या लहान वयात हा स्टॉल टाकलाय, कसं वाटतंय? खूप भारी. हो, आणि कशी म्हणजे तुमच्याकडे अशी एक जवळपास सर्वांना काम वाटून दिलेलं आहे, कोण मार्केटिंग करतं, कोण येणाऱ्या जाणाऱ्याला विचारतं, किंवा तुमच्या ह्या सर्वची काय क्वालिटी आहे, काय खासियत आहे तुम्ही सांगता, तर तू काय काम करतो? मी मार्केटिंग करतो. बरं, कसा अनुभव आला मार्केटिंगचा? आम्ही सायकलवरनं फुटपाथवर सगळीकडे फिरतो आणि विचारतो काकू तुम्हाला थंडगार सरबत पाहिजे का. बरं, आता हे थंडगार सरबत बनवले कोण? आम्ही सगळ्यांनी बनवलंय. तू काय सांगशील, कसा अनुभव आहे तुझा? माझा अनुभव खूप चांगला आहे आणि एव्हरी डेला आमची कमाई मोर देन 300 जाते. अरे बापरे, मग ते जी कमाई जी झालेली असते त्यात काय करणार तुम्ही त्या पैशांचं? आम्ही प्रॉफिट काढतो दिवसाचा, थोडे नेक्स्ट दिवसासाठी सामानसाठी ठेवतो आणि थोडे आमच्या सेव्हिंगमध्ये टाकतो. आणि जे सेव्हिंगमध्ये आले एंड ऑफ द डे, म्हणजे ज्या स्टॉल बंद करणार असणार ना फुल स्कूल सुटल्या स्कूल चालू झाल्यावर, तेव्हा आम्ही लोक अर्धे पैसे चॅरिटीला देणार आणि अर्धे आमच्यासाठी ठेवणार. बापरे, खूपच छान विचार आहे. आणखीन काही आपल्यासोबत आहेत लहान चिमुकले, तुला कसं वाटतंय? मला चांगलं वाटतंय. बरं, किती दिवसांपासून तुम्ही करताय हे सगळं? खूप दिवसांनी. खूप दिवसांपासून?
पासून कधी चालू केलाय हा स्टॉल? एक मे पासून तुम्ही करताय, तर तुम्हाला बऱ्याच लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असेल. तुम्ही मी आता पाहिले की सायकलवरून जाता, समोरच्या ऑफिसेसमध्ये असेल किंवा येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षावाले काका असतील किंवा बाईकवरून जाताना पण तुम्ही लोकांना सांगता की आमचं सरबत घ्या. तर असं करताना तुला लोक काय बोलतात? कधीतरी नाही म्हणतात आणि कधीतरी हो म्हणतात. पण प्यायला येतात ना सरबत? हो. बरं, तू काय सांगशील? आम्हाला हे करताना खूप मज्जा येते आणि खूप चांगलं वाटतं. लोक पण येतात प्यायला आणि लोक प्रतिसाद देतात. बरं, लहान मुलांचा तुम्ही हा स्टॉल पाहिला, आणखीन दोन चिमुकले आहेत आपल्यासोबत. बरं, आता तुझं काम काय? बरं, इथं प्रत्येकाला काम विभागून दिलेलं आहे. मी मार्केटिंग करतो. मी सायकलवर जातो फुटपाथवर आणि लोकांना विचारतो थंडगार सरबत हवं आहे का. कधी कधी नाही म्हणतात, कधी कधी हो म्हणतात. कधी कधी घाईमध्ये असतात म्हणून नाही घेतात, पण नंतर येतात आणि मग घेतात. बरं, तुम्ही एका शाळेतले का सगळे एका स्कूलमधले आहात? नाही, मी अभिनवमध्ये, हा पण अभिनवमध्ये आणि ऋषाद आमचा लीडर अभिनवमध्ये. सगळ्यांनी एकत्र येत उन्हाळ्याची सुट्टी अशी सेलिब्रेट करता. तुम्हाला असं नाही वाटत का उन्हाळ्याच्या सुट्टीला कुठेतरी बाहेर फिरायला जावं? आम्ही जाऊन आल्यावर हे करतो. अरे बापरे, जाऊन आलात? तू जाऊन आलास? हो, मी जाऊन आलो. एकत्र जाऊन आलो. बरं, बाहेर जाऊन एन्जॉय करून आल्यानंतर तुम्ही या स्टॉलमध्ये आलात. स्टॉल हे केलं तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही हा सगळं स्टॉलमध्ये येऊन काम करता. आता हे सगळं तुम्ही करताना काम तुम्हाला विभागून दिले, तर तुझ्या वाटेला कुठलं काम आलंय? मी पण मार्केटिंग करतो. बरं, आणि आम्ही गरीब लोकांना फुकट देतो. रिक्षावाल्यांना 5 नाही तर 5 रुपयांना देतो आणि असेच डिसेंट माणसांना 10 रुपयांना देतो. डिसेंट माणसांना तुम्ही 10 रुपयाला देता आणि जे गरीब वगैरे वाटतात त्यांना 5 रुपयाला किंवा फ्रीमध्ये देता. हो. बरं, तुम्हाला फ्रीमध्ये का द्यावं असं वाटतं त्यांना? कारण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि आम्हाला जरा त्यांना सेव्ह करायला पाहिजे बरं वाटतं. ही तुम्हाला हे असं का करावं असं वाटतं पण की तुम्हाला तुम्ही कसं ओळखता की हा माणूस गरीब आहे किंवा काय? आम्ही विचारतो त्यांना 10 रुपयाला हवंय का, ते म्हणतात की पैसे नाही आहेत. मग सांगतो आम्ही फुकटमध्ये देतो. हो. बरं, हे सगळं आता बनवताना हे लिंबू आणणं किंवा काय हे सगळं कोण करतं? मार्केटमध्ये कोण जातं मग? आम्ही टर्न बाय टर्न सगळे आतो. ओके. तर हा आहे ऋषादने लावलेला स्टॉल आणि या स्टॉलला अनेक लोक प्रतिसाद देत आहेत. आपण पाहता हा अतिशय छोटा स्टॉल आहे पण या छोट्या स्टॉलमध्ये या लहानग्यांची कमाईसुद्धा तेवढीच चांगली आहे आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीचा कसा सदुपयोग करायचा या लहान मुलांनी आपल्याला दाखवलेला आहे आणि या लहान मुलांना लोकांचा सुद्धा तेवढ्याच प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांनो, तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल एवढ्या छोट्याशा झाडाखाली हा छोटासा स्टॉल इथं बरं कोण येणार. आम्हालाही तसंच वाटलेलं, पण जेव्हा आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष स्टॉलला भेट दिली तेव्हा चित्र काही वेगळंच होतं. अनेक जण या ठिकाणी क्षणभर उभे राहून सरबताचा आस्वाद घेताना पाहायला मिळालेत आणि मुलांना पुढील वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा सुद्धा दिल्यात. आता आपण या बच्चे कंपनीशी संवाद साधलाय, मात्र या बच्चे कंपनीकडे हे सरबत पाहायला येणारे काही कस्टमर आहेत, ग्राहक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की त्यांना काय वाटतं, कसा वाटला त्यांना सरबत, काय सांगाल, कसा वाटला तुम्हाला हा सरबत? सरबत मुलांच्या मनाने खूपच छान होता आणि सर्वात महत्त्वाचं ही म्हणजे उद्याचे भारत आहे आणि हे उद्याचे यंग एंटरप्रेनर आहेत आणि ह्यांनी जी काही सुरुवात केली आहे किंवा हे जो म्हणजे मार्ग अवलंबला आहे हे निश्चितच खूप मोठे उद्याचे भारताचे यशस्वी उद्योजक होतील. तुम्ही सुद्धा सरबत घ्यायला आलात तर मुलांची कन्सेप्ट अतिशय सुंदर आहे, त्यात शंका नाही आहे. तुम्हाला कसं वाटलं मुलांचा सरबतचा स्टॉल? खूप छान. त्यांनी ह्या वयात जो प्रयत्न करत आहेत ते पाहून खूप आनंद वाटला. मी ॲक्च्युली हा व्हॉट्सॲपवर व्हिडिओ पाहिला आणि त्यातनं मी माझं शेजारीच ऑफिस आहे पण मग मी त्याकरता खास व्हॉट्सॲपचा व्हिडिओ पाहिल्या लगेचच बाहेर आलो आणि म्हटलं यांचा स्टॉल बघून यावा कसा आहे तो. आपण पाहिलं की मुलांच्या या स्टॉलला अनेक ग्राहक जे आहेत आणि लोक जे आहेत ते उत्तमरित्या प्रतिसाद देत आहेत. जाणारे येणारे प्रत्येक जण या स्टॉलला भेट देतात आणि त्यांचा सरबतचा आस्वाद सुद्धा घेत आहेत. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमांडूस पुणे.
वाहतूक पोलिसांची हेल्मेट सक्तीची कारवाई जोरात सुरू असली तरी त्या नादात रस्त्यांवर होत असलेल्या वाहतुकीच्या अन्य गुन्ह्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. हेल्मेट घातले नाही म्हणून पकडलेल्या वाहनधारकांवरच अन्य गुन्हेही नोंदवले जात आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर तरी वाहनचालकाने सर्वच नियमांचं पालन करून वाहन चालवणं अपेक्षित आहे. तसं कोणी करत नसेल तर लगेचच संबंधितांना थांबवून त्यांना दंड करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. 17व्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांनी संस्कृत मध्ये शपथ घ्यावी असं आवाहन शारदा ज्ञानपीठाचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगे यांनी केलंय. 1991 साली आपल्या भारतीय संसदेच्या निवडून आलेल्या लोकसभेपैकी 53 सांसदांनी संस्कृत मध्ये शपथ घेतली होती, ज्याच्यामध्ये त्यावेळेचे लोकसभेचे स्पीकर बलराम जाखड होते, सुमित्रा राजे होत्या, विजयमाला शिंदिया होत्या आणि असे 53 मंडळी. आणि केवळ भाजपचे नाहीत, भाजपचे होते, काँग्रेसचे, जनता दलाचे, यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली होती. आणि खासदाराची ज्या भाषेत शपथ घ्यायची इच्छा असेल, मातृभाषा हिंदी, राष्ट्रभाषा अगर संस्कृत भाषा, ते सगळे नमुने तयार आहेत. संस्कृतचा 2 वाक्यांचा नमुना मी त्यांना त्या ठिकाणी सगळ्यांना पोचवलेला आहे. आणि साऱ्या सदस्यांना मी परत अपील असं केलं आहे की संस्कृत ही आता आंतरराष्ट्रीय भाषा आणि संगणकाला लाखो सर्वाधिक शब्द पुरवणारी एकमेव भाषा म्हणून तिला आंतरराष्ट्रीय जसा योग तसा आंतरराष्ट्रीय संस्कृत ही केवळ आता भारतीय इथे राहिलेली नाही तर ती जर विश्वमान्य भाषा झालेली आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी 97 साली भारत हे आता विश्वगुरू होणार या शताब्दीत असं जे भाकीत केलं आहे त्याचा शुभारंभ म्हणून सर्व सदस्यांनी जास्तीत जास्त संस्कृतमध्येच 2 वाक्याची ती शपथ द्या. मी संविधानाशी प्रामाणिक राहीन आणि माझी जबाबदारी राष्ट्रनिष्ठा, भारत हेच राष्ट्र आणि तोच आमचा धर्म, राष्ट्र देवो भव असं आम्ही त्यांना एक नवीन मंत्र दिला आहे. तुमची देवदेवता कोणती असो, जाती धर्म संप्रदाय काय असो, राष्ट्र हा तुमचा सर्वश्रेष्ठ देव आहे. आणि अतिप्राचीन जगाला मिळालेली जी संस्कृत भाषा तिच्यात तुम्ही संस्कृतमध्ये शपथ 2 वाक्याची घेऊन राष्ट्राची एकनिष्ठा बाळगावी आणि जगामध्ये भारताला विश्वाचा गुरु म्हणून जे पद स्वामी विवेकानंदांना पाहिजे होतं ते मिळवून देण्याचं तुम्हाला भाग्य लाभावं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल 88.85% लागला आहे. सलग दुसऱ्या वर्षीही निकालाचा टक्का घसरला आहे. 12वीच्या निकालात मुंबई विभागीय मंडळातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. यंदा मुंबईचा एकूण निकाल 85.83% लागला आहे तर गेल्या वर्षी 87.44% इतका लागला होता. मात्र मुंबईतील सर्वाधिक तब्बल 2,210 विद्यार्थी हे नवदीपार असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाकडनं जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील नवदीपार असलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये 4,470 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 50% विद्यार्थी हे मुंबईतील आहेत. CBSE, ICSE आणि इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांचा टक्का वेगाने वाढत असतानाच HSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचा टक्का मात्र घटत आहे. त्यामुळे 12वीच्या गुणांवर प्रवेश मिळवणाऱ्या अभ्यासक्रमासाठी HSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठी स्पर्धा करावी लागणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मंत्रिमंडळात मावळच्या खासदाराची वर्णी लागणार का, कार्यकर्त्यांना पडलाय मोठा प्रश्न. पिंपरी चिंचवडमध्ये ऊसाचा रस विकणाऱ्या विक्रेत्याचा गुराळाच्या क्रशरमध्ये सापडला हात, हाताचा झाला चेंडा मेंदा. नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी दिली वडू तुळापूर या ठिकाणी भेट. आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेअंतर्गत कर न भरणाऱ्या करदात्यांना मिळणार लाभ. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. We'll be right back.